चला तर मित्रांनो, शिक्षणातील नवीन विचार प्रवाह पाठ्यक्रम S3 जो 5वा चॅप्टर आहे तो आज आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे शिक्षणातील नीती तत्वे व शिक्षकांसाठीची आचारसंहिता, अध्यापन एक व्यवसाय। मग यामध्ये काय काय बघणार आहोत आपण? शिक्षणातील जी काही नीती तत्वे आहे, इथिक्स इन एज्युकेशन, त्याची संकल्पना, गरज, महत्त्व काय काय आहे, शिक्षकांनी काय करायला हवं काय नाही ते आपण बघणार आहोत, जी काय आचारसंहिता आहे ते आपण बघणार आहोत, आणि अध्यापन एक व्यवसाय आहे ते का व्यवसाय आहे, मग त्याचा सामाजिक दर्जा कसा आहे, व्यवसाय निष्ठा काय आहे, ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। तर स्वतःचं आचरण विचारण कसं असायला हवं, अध्यापनावर निष्ठा ठेवायला हवी की नाही, मग का ठेवायला हवी, ते यामध्ये सगळं दिलेलं आहे। तर प्रास्ताविकला सुरुवात करूया। पहिला पॉईंट आहे शिक्षणातील नीती तत्वे, इथिक्स इन एज्युकेशन। मग मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या ज्या नीतीविषयक प्रश्नांचे तत्वज्ञानाच्या स्वरूपात विवेचन करणारे जे शास्त्र असतं त्याला म्हणायचं नीतीशास्त्र। म्हणजे काय की मानवी जीवनामध्ये जे काही नीती असते किंवा नीतीविषयक जे काही तत्वज्ञान आहे त्याच्या स्वरूपात जे काही अध्ययन करायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे, अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला म्हणायचं नीतीशास्त्र। नीतीचा संबंध व्यक्तीच्या चरित्राशी निगडीत असतो, त्याचबरोबर तिचा संबंध सामाजिक वातावरण आणि पारंपरिक चालीरीतींशी येत असतो। मग मानव हा समाजशील प्राणी असून समाजाचे जे काही व्यक्तिमत्व असते ते व्यक्तिमत्व, मानवाचं जे व्यक्तिमत्व आहे ते समाजाबरोबर घडत असतं। मग चालीरीती जेव्हा मानवाला अवजड व निरर्थक वाटतात तेव्हा अडचणी निर्माण होतात। मग सामान्य नियम हे परिस्थिती सापेक्ष असल्यामुळे, परिस्थितीत बराच बदल झाल्यामुळे त्या समस्येचे रूपांतर कशामध्ये होतं, साधारण स्वरूपात होत असतं। मग नव्या जुन्या जे काही मूल्य असतात त्यांच्यामध्ये संघर्षामध्ये रूपांतर होऊन नैतिक जीवनाची मूलभूत व व्यापक मीमांसा जन्माला येत असते। मग हे नीतीशास्त्र जे आहे ते वेगवेगळ्या प्रगतीतील विचार प्रवाहांना समजावून घेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे। ठीक, तर सत्यम शिवम सुंदरम ही मानवी जीवनाची उच्चतम मूल्ये मानली जातात। या मूल्यांच्या अभिव्यक्तीमध्ये सत्याला ज्ञानाची, शिवाला कर्माची आणि सुंदराला भावनेची अपेक्षा बाळगलेली असते। कर्म म्हणजे दैनंदिन व्यवहारातील सदाचार होय, श्रेष्ठ कनिष्ठ, चांगले वाईट, योग्य अयोग्य इत्यादी भेदांची जाणीव होणं हे नैतिकतेची प्रथम पायरी मानली जाते। मग सामाजिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्यांनी कोणत्या प्रसंगानुरूप कोणती गोष्ट जाणीवपूर्वक कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये हे यामध्ये सुनिश्चित केलेलं आहे। मग ती करण्यासाठी एक आचारसंहिता नीतीशास्त्राने तयार करावी लागते। मग मूल्यशास्त्राचा जो एक विभाग आहे त्यालाच नीतीशास्त्राकडं म्हणून बघितलं जातं। मग नीतीशास्त्र हे केवळ तात्विक शास्त्र नसून ते व्यावहारिक शास्त्रही आहे। मानवी जीवनाशी त्याचा एक निकटचा संबंध आहे। मानवाच्या जे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचे कर्तव्य आहे, अधिकार आहे, त्यांच्या धाग्यांनी विणलेली जीवनपट म्हणजे काय आहे, नीतीशास्त्र आहे। मग जीवनाचे जे अंतिम ध्येय मोक्ष असून त्याच्या प्राप्तीसाठी जो मार्ग अवलंबिला जातो त्यास नीती असं म्हणतात। 1 मार्क्सचं डेफिनेशन विचारले जाऊ शकते। तर नीती म्हणजे काय, किंवा अजून काही डेफिनेशन आहे त्याच्या, की प्रत्येक व्यक्तीने समाजात कसे वर्तन करावे हे निश्चित करण्यासाठी जे नियम अथवा बंधने केलेली असतात त्यांना नीती असं म्हणतात। वि स खांडेकर म्हणत आहे की मानवी समाजाला उच्चत्वाला नेणारे जे नियम आहे त्याला नीती म्हणतात। ठीक, मग व्यक्ती व समाज यांच्या जे काही ध्येय आहे ते ध्येयाबरोबर त्यांचं जे आचरण आहे त्यांच्यावर नियंत्रण करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे नीतीचं मुख्य कार्य म्हणून मानलं गेलेलं आहे। मग पुढे त्याची संकल्पना आणि अर्थ दिलेला आहे की शिक्षणातील नीतीतत्व म्हणजे नेमकं काय, की राष्ट्राचा व विश्वाचा एक सुज्ञ नागरिक बनवण्यासाठी त्या दृष्टीने विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्याचा जो सामाजिक, भावनिक आणि तात्विक विकास घडवून आणण्यासाठी प्रचलित अभ्यासक्रमात समाविष्ट करणारी जी काही तत्वे आहे, अनुभव आणि उपक्रम आहे, ते शिक्षणातील नीतीतत्वे त्यांना म्हटलं जातं। मग अजून त्यांचे डेफिनेशन आहे की सुसंस्कृत आदर्श नागरिक जीवनाला जे शिक्षण माणूस घडवण्यासाठी तात्विक निकष लावते त्याला म्हणायचं शिक्षणातील नीती तत्वे। मग त्याची गरज आणि महत्त्व काय काय आहे, इम्पॉर्टंट आहे, 2 ते 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं। तसं या चॅप्टरचं वेटेज 5 मार्क्सचं आहे। ठीक, मग काय आहे की तंत्रविज्ञानाच्या विस्फोटामुळे अध्यात्म, नीती व धर्म या गोष्टी कालबाह्य आहेत। मग असा जनमानाचा काय किंवा मग जमानाचा काय आहे समज झाला आहे। मग त्यामुळे शिक्षणात नीतीतत्वांची गरज नाही असं त्यांनी मानलं आहे। परंतु आज समाजाचे जे काय सांस्कृतिक अध्यपतन होत आहे हे अध्यपतन रोखण्यासाठी शिक्षणात नीतीतत्वांची गरज जास्त आहे याची जाणीव तत्ववेत्यांनी होऊ लागली आहे। त्या अनुषंगाने अध्यात्म, नीतीतत्व व धर्म यांचं जो घटक आहे त्याचं महत्त्व जे आहे ते वाढत चाललेलं
आहे. मग तंत्रज्ञानामुळे मानव समाजाची वेगवेगळ्या क्षेत्रांशी झालेली जी प्रगती आहे त्या प्रमाणात समाजात सुसंस्कृत वृत्तींचा विकास झालेला दिसून येत नाही. त्यामुळे मानवी मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसून येतो. मग विघातक जे काही प्रवृत्ती आहे ती होत असल्यामुळे जो काही विध्वंस आहे तो रोखण्यासाठी जीवनात निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी नीतितत्वांची गरज लाभलेली आहे. ठीक, मग ती कोणती कोणती आहे? त्यातली पहिली आहे भौतिक विकासाबरोबर मानवाचा जो काही नैतिक विकास आहे तो झाला नाही. मानवाकडून ज्या काही भौतिक गोष्टी आहे, यंत्रणा, ज्ञानाचा उपयोग, दुरुपयोग होऊ लागल्यामुळं जे काही मानवाची सुरक्षितता आहे ती काय झाली आहे, तिला कुठेतरी धक्का बसला आहे. मग याकरिता विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आवश्यक अशा जीवनमूल्यांचे शिक्षण देण्यासाठी नीतितत्वांचा समावेश त्यांनी केलेला आहे किंवा त्याची गरज जी आहे ती अभ्यासक्रमामध्ये आहे. मग 21वे जे शतक आहे त्याला सामोरं जाण्यासाठी जी काही पिढी आहे तिला सदाचारी सुसंस्कृत करण्यासाठी विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये नीतितत्वांची जोपासना केली पाहिजे. तिसरं आहे वैयक्तिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक जीवनात नैतिकतेचा ऱ्हास थांबवून समाज जीवनावर जे काही नीतितत्वांची मूल्य जे आहे ती रुजवणं काळाची गरज आहे. स्वातंत्र्य व सामाजिक कर्तव्य याबद्दल विद्यार्थ्यांच्या मध्ये जाणीव निर्माण झाली पाहिजे. आपण राष्ट्राचा एक सुजाण नागरिक व्हावा यासाठी आपल्या अंगात जे काही मूल्य आहे, गाभभूत घटक आहे, त्यांची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्यांचा नीतितत्वांचा समावेश त्यामध्ये करणं गरजेचं आहे. पुढे आहे भारताची राष्ट्रीय संस्कृती, ध्येयनिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता व अपेक्षा यांच्याशी जे काही वर्तन आहे ते सुसंगत ठेवण्यासाठी जो काय लागणारा पाया आहे तो कशातून भक्कम होतो? फक्त नीतितत्वामुळे भक्कम होत असतो. पुढे आहे भारतीय घटनेने स्वीकारलेले जे काय स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही काही जी मूल्य आहे ती आपला राष्ट्रीय वारसा आहे. मग या वारशाचे जतन करण्यासाठी शिक्षणात नीतितत्वांचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. मग भारतीय नागरिक म्हणून निरोगी व निरामय जीवन जगता येण्यासाठी नीतितत्वांची आवश्यकता आहे. कुटुंबातील सदस्य, आदरयुक्त, जिव्हाळीचे संबंध जे आहे ते प्रस्थापित करण्यासाठी नीतितत्वांची गरज आहे. त्यांच्यामधून मूल्यांचा जो काही संस्कार आहे ते घडवण्याची आवश्यकता आहे. समाजातील जी बांधिलकी आहे, धर्मनिरपेक्ष, सामाजिक एकता याचा जो काय सामाजिक नीतितत्वाशी जोड आहे त्याची गरज जी आहे ती स्वतःमध्ये तयार करणं गरजेचं आहे. ईश्वराबद्दल श्रद्धा, नीतितत्वावर श्रद्धा, श्रेष्ठ आदर्शावर निष्ठा या गोष्टींचा शिक्षणात क्षेत्रात नितांत गरज असल्यामुळे 1986 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हे जाहीर केलेलं आहे काय की नीतितत्वांची गरज का आवश्यक आहे. पुढे आहे तिसरं नीतितत्व. मग नीतितत्व म्हणजे नेमकं काय ते त्यांनी पुढे दिलेलं आहे तर ते इम्पॉर्टंट नाही आहे पण थोडक्यात आपण बघूया. मग रोगमुक्त शरीरासाठी आरोग्याचे जे नियम आहे ते पाळणं म्हणजे जे काय आपलं शरीर जे आहे ते रोगांपासून मुक्त होण्यासाठी आपलं घर जे आहे, आपला आजूबाजूचा परिसर जो आहे तो आरोग्य किंवा मग कचरा वगैरे त्यामध्ये नसला पाहिजे. मनात नेहमी चांगले आचार किंवा मग शुद्ध मनाने जीवनाचा जो काय आहे तो स्वाद घेता आला पाहिजे. आपल्या सदसद विवेक बुद्धीला पटतील अशा गोष्टी करायला हव्यात. दुसरं सांगते म्हणून आपण त्या गोष्टी ऐकल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. जे काही गोष्टी आहेत त्या सुस्पष्टपणे मांडता आल्या पाहिजे. कुटुंब ही समाज जीवनाची प्रथम पायरी आहे. त्यामुळं कुटुंबातील जे काही वडीलधारे व्यक्ती आहेत त्यांचा आदर करता आला पाहिजे. कुटुंबातील संस्कार म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक जीवनाचा पाया मानलं जातं. मग आपण जिथे राहतो त्या परिसरातील निसर्ग, कलाकृती, प्राणी मात्रांवर दया करणं, प्रेम करणं इत्यादी गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी जे काही मूल्य आहेत त्यांचा आदर करता आला पाहिजे. विश्वबंधुत्वाचा आदर करता आला पाहिजे. जात, धर्म, पंथ, लिंग जे काय आहे त्यातून निर्माण होणारी विषमता जी आहे ती नष्ट करून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, कोणतंही काम कमी दर्जाचं न मानता श्रम प्रतिष्ठा निर्माण करणं, श्रमाची जी कामे आहे ती मानसिकता निर्माण करणं, समाजातील रूढी परंपरा अंधश्रद्धा यांचं निर्मूलन करून जो काही नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनानं समाजाकडे बघणं, माता पिता, देश व धर्म आहे यांच्या संरक्षणासाठी किंवा रक्षणासाठी सर्वस्व समर्पणाची वृत्ती आपल्यामध्ये जोपासणं इत्यादी जे काय आहे नीतितत्वामध्ये दिलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे शिक्षकांनी काय करावे आणि काय करू नये. म्हणजे शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचा जो काय सर्वांगीण विकास आहे तो घडून येत असतो. त्यासाठी शिक्षकांनी केवळ अध्यापन कौशल्य विकसित करून चालणार नाही तर शिक्षकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर भर देणं गरजेचं आहे. ठीक, म्हणजे काय की एखादा शिक्षक फक्त शिकवत असेल परंतु त्याच्यामध्ये जे काही नीतिमूल्य आहे त्यांची जर जोपासना झालेली नसेल तर तो विद्यार्थ्यांचा किंवा मग जे काही कोणी वडीलधारे लोक असतील त्यांचा आदर किंवा अनादर करेल. मग शिक्षकाला जे काही सामाजिक बांधिलकीनं भान असणं गरजेचं आहे. शिक्षक हा समाज व्यवस्थेची जबाबदारी असल्यामुळे
युवा शक्तीचा नियंत्रक, मार्गदर्शक व संचालक तो असतो. त्यामुळे लोकशाहीचं जे काही वातावरण आहे ती लोकशाही त्याच्यामध्ये अवलंबणं गरजेचं आहे. शिक्षकांचा जो काही सकारात्मक किंवा आपुलकीचे विश्वासाचे नाते जे आहे ते विद्यार्थ्यांसोबत किंवा इतर कर्मचाऱ्यांसोबत असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या नाही ते त्यांनी जवळपास 30 ते 32 गोष्टी दिलेल्या आहे. तर त्या इतक्या इम्पॉर्टंट नाही आहे, विचारलेलं गेलेलं नाही आहे. डायरेक्ट पुढे वळूया. ब शिक्षकांसाठीची आचारसंहिता. मग कोणती कोणती आचारसंहिता आहे, इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. मग व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा जो काही विकासाकरिता शिक्षकी पेशा हा महत्त्वाचा आहे, मग या पेशाचा दर्जा उंचावण्यासाठी काही नियमावलींची आवश्यकता केलेली आहे. मग ते कोणते कोणते आहे, काय काय नियम आहे ते त्यांनी सांगितलेले आहे. कर्तव्यांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला म्हणायचे आचारसंहिता किंवा आचारसंहिता. म्हणजे काय की लोकशाही विचारप्रणाली स्वयंशिस्तीतून नियमांचे पालन करणं अपेक्षित आहे. शिक्षकी जो काय पेशा आहे, बंधने, कर्तव्य जे आहे, नियम आहे, त्यांचं काटेकोरपणे पालन व्हावं अशी आचारसंहिता अपेक्षा कोणाकडून असते, शिक्षकांकडून असते. मग त्याचा अर्थ काय आहे आचारसंहितेचा? शिक्षकी विषयाचे नीतीशास्त्र ही आचारसंहिता आहे. या व्यवसायात पदार्पण करणाऱ्या ज्या काही प्रत्येक शिक्षकाची आपल्या व्यवसायाबद्दलचे जे काय नियम आहे, बंधने आहे, ते या चौकटीत राहून भावी पिढी चरित्राची संवर्धनाची व भावी सक्षम नागरिक घडण्याची मुख्य जबाबदारी कोणावर असते, शिक्षकावर असते. मग त्यामुळे शिक्षकांच्या आचारसंहितेला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग मुख्याध्यापक, विद्यार्थी, सहकारी शिक्षक, पर्यवेक्षक, पालक आणि समाज इत्यादी जे काही घटक आहे त्यांच्या त्यामध्ये संबंध येत असतो. मग त्यांचं वर्तन कसं असायला हवं, त्यांनी कोणता आचार मानायला हवा, कोणती बंधने पाळायला हवी, असं सगळं त्यामध्ये आचारसंहितेमध्ये अंतर्भाव केलेला आहे. मग त्यातली पहिली संकल्पना आहे जी शिक्षकांसाठीची आचारसंहिताची संकल्पना, तर काय आहे की शिक्षकांनी आपल्या हक्कांचे व कर्तव्यांचे पालन करणं म्हणजे शिक्षक आचारसंहिता. म्हणजे जे काही शिक्षकांचे हक्क आहे त्यांचं पालन करणं, कर्तव्यांचं पालन करणं म्हणजे काय आहे, शिक्षकांची आचारसंहिता. मग शिक्षकी व्यवसायातील आचारसंबंधी किंवा व्यवहारासंबंधी आणि कार्यासंबंधी नियमांचे काटेकोर पालन करणं म्हणजे शिक्षक आचारसंहिता. शिक्षकी व्यवसाय नियमबद्ध कर्तव्य परायणा किंवा जे काही नियम आहेत त्याचं व्यवस्थित कर्तव्यात आचरण करणं म्हणजे शिक्षक आचारसंहिता. 1 मार्क्ससाठी डिफिनेशन विचारली जाऊ शकते, जी इझी वाटेल ती लिहायची आहे. म्हणजे काय की शिक्षक व्यवसायाच्या नियमांची व तत्वांची निश्चिती म्हणजे आचारसंहिता. थोडक्यात म्हणजे काय की जे काही नियम आहे, तत्व आहे, त्यांची निश्चिती करणं म्हणजे काय आहे, शिक्षक आचारसंहिता. पुढे आहे त्याचं गरज आणि महत्त्व. मग काय आहे की शिक्षक व्यवसाय हा पवित्र आणि उदात्त असा व्यवसाय म्हणून समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त झालं आहे. मग या व्यवसायाद्वारे शील व चारित्र्य घडवून आणण्यासाठी, सुसंस्कृत बनण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकाची भूमिका जी आहे ती सन्माननीय असल्यामुळे मान्य केलेलं आहे. म्हणजे समाजाचा जो विकास आहे ते साधणं ही या व्यवसायाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. म्हणजे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान आहे ते निस्वार्थी वृत्तीने देणं गरजेचं आहे. आर्थिक प्राप्तीपेक्षा विद्यार्थ्यांचे चारित्र्य, ज्ञान, पिपासू वृत्ती, आचार, राष्ट्रप्रेम यावर अधिक भर त्यांना दिला पाहिजे. मग समाजातील अन्य व्यवसायांपेक्षा हा व्यवसाय जो आहे तो भिन्न आहे. ज्ञानदान करणे हा शिक्षकाचा धर्म आहे. विद्यार्थ्यांचे जे जीवन आहे प्रकाशमय करणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. भावी नेते, वैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ, डॉक्टर इत्यादी जे काही व्यक्ती आहे ते घडवण्याचं कार्य कोणापासून होतं, शिक्षकापासून होत असतं. मग विद्यार्थी आणि समाज यातील दुवा म्हणून शिक्षकाची जी भूमिका आहे ती महत्त्वपूर्ण आहे. समाज परिवर्तन घडवून आणणारा शिक्षक हा क्रियाशील घटक आहे. राष्ट्रीय किंवा राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकाचा जो महत्त्वपूर्ण वाटा आहे. मग शिक्षक आचारसंहितेची गरज काय काय आहे हे झालं महत्त्व. मग गरज काय आहे की शिक्षकी व्यवसायाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी गरज आहे. अध्यापन करणं व विद्यार्थ्यांचं जे काही हित आहे ते जोपासणं, शिक्षकांची जी जबाबदारी आहे त्याची जाणीव करून देणं, व्यावसायिक दुराचार रोखण्यासाठी, कर्तव्यांची जाणीव जागवण्यासाठी, चारित्र्य संपन्नता जोपासण्यासाठी, व्यावसायिक नीतिमूल्य अंगीकारण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय आंतर सामंजस्यपणा जो असतो त्याची भावना जी आहे ती निर्माण करण्यासाठी, ज्याचे आचरण शुद्ध व आदर्श तो आचार्य या उक्तीनुसार आचरण जे आहे ते शिक्षकाचं शुद्ध असायला हवं. मग विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावे. मग आपल्याला माहिती आहे, आपण खूप वेळेस बघितलं की आपले जे टीचर असतात त्यांचं विद्यार्थी कुठं ना कुठं थोडंफार तरी अनुकरण करत असतात. त्यामुळे शिक्षकाचं जे अनुकरण आहे किंवा जे काय बिहेवियर असतं ते विद्यार्थ्यांपुढं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून केलं गेलं
पाहिजे. मग शिक्षक आचारसंहिता दिलेली आहे, पुढे मग ती काय आहे, ज्ञानदान हे शिक्षकाचे पवित्र कार्य आहे. शिक्षकांच्या आचारांच्या विचारांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर नकळत होत असतो, त्यामुळे शिक्षकांचे आचरण हे नेहमी आदर्श व्हावा. मग आचार्य विनोबा भावे म्हणतात की आचारसंहिता निर्माण करण्याची जबाबदारी ही आचार्य कुलाची आहे. मग भारतातील ऑल इंडिया फेडरेशन्स ऑफ टीचर असोसिएशन व अमेरिकेतील नॅशनल एज्युकेशन असोसिएशनच्या ज्या काही संस्था आहे ते आचारसंहिता तयार केलेली त्यांनी आहे. मग ती काय काय आहे, पुढे त्यांची मार्गदर्शक तत्वे त्यांनी दिलेली आहे. मग माध्यमिक शिक्षक आचारसंहिता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सब टॉपिक दिलेले आहे त्याचे काही, तर ते आपण बघूया. मग आचार्य विनोबा भावे यांचं शिक्षण आचारसंहिता, मग ते काय म्हणतात की प्राचीन काळापासून भारताला थोर आचार्यांची गुरु परंपरा लाभली आहे. मग शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा जो प्रभाव आहे तो अजाणतेपणी विद्यार्थ्यांवर पडत असतो. विद्यार्थी हे शिक्षकांच्या चालण्याचे, बोलण्याचे, वागण्याचे, राहण्याचे सर्व पद्धतीचे आचरण करत असतं. मग त्या आचारसंहितेच्या माध्यमातून स्वतःवर नीती नियमांचे बंधने घालून व्यावसायिक सुचिता निर्माण करायची असते. मग कोणती कोणती तत्वे आहे, प्रत्येक शिक्षकाजवळ जागृत व विकसनशील अध्ययन अध्यापन प्रवृत्ती असायला हवी, तिचा सातत्याने विकास केला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांशी आपुलकीचे व आत्मीयतेचे नाते असायला हवे. शालेय विद्यार्थी शीलसंपन्न, ज्ञानसंपन्न, तेजस्वी असायला हवे. सामाजिक समस्या सहकार्याशी विचार विनियम करून सामोपचाराचे मार्गदर्शन त्यांना करता आले पाहिजे. समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सदैव कार्यतत्वर असायला हवे. स्वतःचे व परिसरातील इतर सदस्यांचे नैतिक अध्यपतन होणार नाही याबद्दल त्यांची खबरदारी असायला हवी, इत्यादी जे काय आहे ते मार्गदर्शक तत्वे आहे. मग पुढे आहे माध्यमिक शिक्षण कायद्यानुसार शिक्षणाचारसंहिता, मग ती काय काय आहे. शिक्षकाने विचार स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये. शिक्षकाने जी काय खाजगी शिकवणी आहे, वर्ग चालवू नयेत अथवा त्यात नोकरी करू नये. शिक्षकाचे विद्यार्थी व इतर सहकाऱ्यांशी असणारे वातावरण जे आहे, वर्तन जे आहे ते व्यवस्थित असायला हवं. धर्म, वंश, जात, भाषा जे आहे त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये. मादक द्रव्यांचं सेवन करू नये. रजेच्या सुट्टीच्या काळात कार्यालयात अथवा मुख्याध्यापकांना आपला पत्ता द्यावा, म्हणजे ज्या दिवशी शिक्षक घरी राहतात त्याचं रिझन सांगायला हवं. विद्यार्थी मूल्यमापन निष्पक्षपाती करावे. पूर्वग्रह दूषित विचाराने कमी अथवा ज्ञान किंवा जास्त गुण त्यांना देऊ नये. अशा प्रकारचे जे काय आहे ते माध्यमिक शिक्षण कायद्यानुसार शिक्षण आचारसंहिता आहे. आपण S1 जो चॅप्टर होता, तिसरा चॅप्टर आय थिंक, त्याच्यामध्ये हे सगळं बघितलेलं आहे. पुढे आहे अध्यापन एक व्यवसाय, टीचिंग एज अ प्रोफेशन. मग मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी शिक्षकांची किंवा शिक्षणाची नितांत गरज आहे. शिक्षण ही केवळ व्यक्तीची गरज नसून ती समाजाची व राष्ट्राची गरज आहे. मानव उदरनिर्वाहाचे जे साधन आहे ते प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेत असतो. वैदिक, उपजित, काल, पुराणे इत्यादी जे काही धर्मकार्य असे धर्मशास्त्र आहे या कालखंडात समाजाच्या विकासाबरोबर शिक्षकाचा जो काही विकास आहे तो विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता. परंतु आत्ताचा जो विकास आहे तो अमर्यादित आहे. जो काही विकास आहे शिक्षकांचा तो एका वर्गासाठी मर्यादित नसून तो इतर सगळ्या वर्गांसाठी मर्यादित आहे. मग त्यासाठी काही गुणवैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहे, मग ती कोणती कोणती आहे. व्यवसाय हा एक समाजसेवेशी निगडीत असतो. व्यवसाय हा शास्त्रीय ज्ञानावर आधारित असतो. व्यवसायाला दीर्घकालीन शैक्षणिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची गरज असते. व्यवसायाला उच्च दर्जाची स्वायत्तता असते. व्यवसायाला आचारसंहिता असते. व्यवसाय वृद्धीसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज निर्माण असते. वरील सर्व गुणवैशिष्ट्यांनुसार अध्यापन व्यवसाय हा एक पवित्र आणि उदात्त असा मध्य व्यवसाय आहे. मग अध्यापन व्यवसाय हा समाज आणि राष्ट्र यांच्याशी, बदलाशी, प्रगतीशी आणि उन्नतीशी निगडित असल्यामुळे जे काय अध्यापन आहे किंवा शिक्षण आहे ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित लाभलं किंवा लाभणं गरजेचं आहे. पुढे आहे अध्यापन व्यवस्था, व्यवसाय संकल्पना आणि अर्थ. मग काय आहे त्याचा, तर ज्ञानदान एक पवित्र कर्तव्य या भावनेतून व्रतश्रम वृत्तीने, सेवापरायण वृत्तीने जीवन जगण्यासाठी राष्ट्रनिर्मितीचे जे काही शिल्पकार घडवणारे व्यवसाय म्हणजे काय आहे, अध्यापन व्यवसाय आहे. डेफिनेशन आहे 1 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते की अध्यापन व्यवसाय म्हणजे काय. ठीक, मग विद्यार्थ्यांचे जे काही ज्ञान आहे, व्यवहार आहे, ते चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी जो काही व्यवसाय केला जातो त्याला म्हणायचे अध्यापन व्यवसाय. मग पुढे आहे व्यवसाय निष्ठा. मग आपला जो काही व्यवसाय आपण करतो आहे त्याबद्दल निष्ठा असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय काय असायला हवं, स्वतःच्या अध्यापन व्यवसायाबद्दल आस्था आणि आवड, स्वाभिमान असायला हवे. जे काही तुम्ही कार्य करताय, जे काही कौशल्य तुमच्या अंगी आहे त्याबद्दल आस्था असायला हवी, आवड असायला हवं. विद्यार्थ्यांचं हित जोपासणारा असायला हवा.
विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र जपणारा असायला हवा. अध्यापन व्यवसाय प्रतिष्ठा निर्माण करणारे असायला हवे. अध्यापन विषयांचे जे सखोल ज्ञान असायला हवं, अध्यापन शास्त्राचे ज्ञान असायला हवं, आचार विचार आणि कृती यात साम्य असायला हवे. शिक्षकाचे मानसिक आरोग्य जे आहे ते चांगलं असायला हवं. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असायला हवं. इत्यादी जे काही पेशाबद्दल नितांत व्यवसाय निष्ठा, पुरेसे विषय ज्ञान, चरित्र संपन्नता, व्यासंग, कर्तव्यनिष्ठ जर असेल तर आजही आपला समाज जो आहे तो शिक्षकांचा आदर करत असतो. पुढे आहे अध्यापन व्यवसाय आणि साम्य, त्याची काही वैशिष्ट्ये दिलेली आहे तर ती इम्पॉर्टंट आहे. कोणती कोणती आहे बघूया. पहिला आहे समाजसेवेचा मार्ग समजावून किंवा समजून व्यवसाय केला जातो. जो काही समाजसेवा आहे त्याचा मार्ग समजून घेणं आणि मग नंतर व्यवसाय करणं. व्यक्तिगत नफ्याचा विचार न करता सेवा कार्यास महत्त्व दिलं जातं. शास्त्रीय ज्ञानावर आधारित व्यवसायाची उभारणी केली जाते. व्यवसायिक जे ज्ञान आहे ते प्रदीर्घ म्हणजे जास्त काळ टिकून राहण्यासाठी मेहनत केली जाते. प्राप्त ज्ञानाचा वापर करून जबाबदारीचे भान ठेवून व्यावसायिक निर्णय घेतले जातात. व्यवसायात प्रवेश करण्यापूर्वीचे जे निकष आहे व्यवसाय करणारे एकत्र येऊन ठरवले जातात. या व्यवसायाची जी काही नीतिमूल्य आहे, नियमावली आहे, ती तयार करून त्याचे पालन केलं जातं. मग भारतात प्राचीन काळापासून ज्ञानदान हा उच्च व्यवसाय मानला जातो. त्यामुळं वरील सर्व जी काही वैशिष्ट्ये आहेत ती आजच्या व्यवसायात काळी म्हणजे आजच्या व्यवसायाला लागू पडत असतात. मग आजही संपत्तीला सर्वस्व व न मानता अध्यापन व्यवसाय जो आहे तो वसा व्रत मानून सर्व शक्ती केवळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या व्यवसायावर प्रेम करणारा शिक्षण व्यवसायावर निष्ठा बाळगू शकतो, व्यवसायाशी प्रामाणिक राहू शकतो आणि अध्यापन व्यवसायाची प्रतिष्ठा जी आहे ती उंचवण्याचा प्रयत्न करत असतो. इत्यादी जी काय आहे ती वैशिष्ट्य त्याची साम्य वाटली असती तरी अध्यापन हा एक वेगळा व्यवसाय आहे. पुढे आहे सामाजिक दर्जामा अध्यापन व्यवसाय जो आहे तो वाढवण्यासाठी सामाजिक दर्जा जो आहे तो कशा प्रकारे आहे ते त्यांनी दिलेला आहे. इम्पॉर्टंट आहे तर काय आहे, शाळा आणि समाज यांच्यामध्ये एक सहजीवनाचं नातं असतं. ज्ञानसंपन्न व्यक्ती या नात्याने शिक्षक समाजाचे आजीवन शिक्षणाबाबत उद्बोधन करू शकतात. समाजाचे जे काही विधेयक दिशा आहे त्यावर कार्यप्रत करू शकतात. जे काही वंचित राहिलेले घटक आहे शिक्षण प्रवाहात सामील करण्यासाठी जी काही शिक्षकाची भूमिका असते ती महत्त्वपूर्ण आहे. मग त्यासाठी जे काही सर्व क्षेत्र आहे त्याच्यात परिवर्तन देण्यासाठी किंवा परिवर्तनाला चालना मिळण्यासाठी समाजसेवक, शास्त्रज्ञ, प्रतिभावंत, कलावंत, संशोधक इत्यादी गोष्टी ज्या आहे किंवा त्या गोष्टी ते सगळे जे काय आहे ते शिक्षणाद्वारे तयार होत असतात. यामध्ये शिक्षकाचे योगदान जे आहे ते महत्त्वपूर्ण असतं. भारतीय परंपरेत शिक्षकासाठी गुरु, आचार्य, उपाध्य या इत्यादी शब्दांचा वापर दिसून येतो. मग प्राचीन काळी राजदरबारात राजे महाराजे देखील निर्णय घेण्यापूर्वी गुरूंचा सल्ला जो आहे तो घेत असत. मग ऋषितुल्य गुरुजनांना समाजात आदराचे स्थान होते. विद्याव्यासंगी, दुर्गामी विचार करणारे, नेतृत्व गुणसंपन्न गुरु उत्कृष्ट मानले जात होते. मग आजही भारतात गुरुजनांचा आदर सन्मान केला जातो. ठीक. मग इत्यादी जे काही विद्यार्थी आणि समाज आहे यांनी शिक्षकांवर टाकलेला विश्वास जो आहे तो दृढ आहे. शिक्षकाची जी प्राचीन काळापासून आलेली जी काही भूमिका आहे ती आजही विद्यार्थ्यांचं जे काही मित्र परिवर्तन किंवा तत्वचिंतक आणि मार्गदर्शक या तिहेरी भूमिकेतून शिक्षकाची भूमिका आज निभावली जाते. मग शिक्षकाचे जे काही व्यक्तिमत्व आहे हे नैतिक मूल्यांच्या आचरणावर अवलंबून असते. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले अशी जी काही धारणा आहे. शिक्षक निसंशयी समाजापुढे वंदनीय असतो. त्याच्या नैतिक आचरणामुळे केवळ विद्यार्थ्यांचे हित साधणारा नसून समाजाचा विकास साधणारा सुद्धा असतो. म्हणजे शिक्षक हा एक समाजसुधारक वृत्तीचा निशकल चरित्राचा असल्यामुळे तो समाजाचे नेतृत्व करणारा असतो. मग शिक्षकांची बाजारी व स्वार्थी वृत्ती यामुळे त्यांच्याकडून सुसंस्काराची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. मग खाजगी शिकवण्या, प्रश्नपत्रिका फुटणे, अध्यापन न करणे यातील शिक्षकाचा जो काय सहभाग आहे ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यांच्यामुळे शैक्षणिक आणि वैचारिक सांस्कृतिक पातळी जी आहे ती खालावली गेलेली आहे. मग शिक्षकांची जे काही समाजातील दर्जा आहे तो खालवत चालला आहे. परंतु काही अपवादात्मक आदर्श शिक्षकांचा समाज आजही सन्मान करतो. मग चरित्रवान, बुद्धिमान, ज्ञान पिपासू, संशोधक वृत्ती असलेले जे काही शिक्षक आहे या व्यवसायात असल्यामुळे आशेचा किरण, प्रकाशाची वाट त्यांना दिसू लागते. मग त्यासाठी सामाजिक दर्जा सुधारण्याचे काही उपाय दिले आहे. मग ते कोणते कोणते आहे? अध्यापन हा धंदा नसून वसा मानून कार्य करावे. अध्यापन व्यवसायीकरता स्वबंधने घालवून आचार करावे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा जीवन जगण्याचे ज्ञान द्यावे. शिक्षकाची जी दूरदृष्टी आहे ती भविष्याचा वेध घेणारी असावी. अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. जीवनाभिमुख अध्ययन अनुभव घ्यावे.
नाविन्यतेचा अंगीकार करायला हवा. ज्ञानाबरोबर निष्ठा आपुलकी त्यागाची भावना असायला हवी. राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवे जागृतीतून उपक्रम जे आहे ते केले गेले पाहिजे. अशा पद्धतीने शिक्षकाने स्वतःमध्ये बदलून घडून आणण्यास प्राचीनकालीन जो दर्जा आहे तो परत मिळवता येईल, यात तिळमाळ शंका नाही. ठीक, तर अशा प्रकारे त्यांनी सामाजिक दर्जा जो आहे तो शिक्षणाचा सुधारण्यासाठी खालील उपाय जे आहे ते दिलेले आहे. अशा प्रकारे आपला जो पाचवा चॅप्टर आहे तो संपलेला आहे. सहावा चॅप्टर आहे तो आपण लवकरच घेऊया. पाचवा आणि सहावा जो चॅप्टर आहे दोन्ही चॅप्टरला 5-5 मार्क्सचं वेटेज आहे. 1 मार्क्ससाठी रिकामी जागा विचारली जाऊ शकते, 1 मार्क्ससाठी एका वाक्यात विचारलं जाऊ शकतं आणि मोठ्या क्वेश्चनमध्ये 3 किंवा 2 मार्क्ससाठी मोठा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ठीक, पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण लवकरच घेऊया. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.